अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील खादगाव रोडवर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पथकाने गावठी कट्टा व जिवंत काडतुतांसह तरुणाला अटक केली आहे। जामनेर शहरातील खादगाव रोडवर एक तरुण गावठी कट्टा घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना मिळाली होती। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी व त्यांच्या पथकाने यशस्वी कामगिरी करून बाळू श्याम पवार वय वर्ष 21 राहणार दोहडी तांडा या संशयित तरुणाची चौकशी करून अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा व एक काडतूस आढळून आले। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून व त्याची वैद्यकीय तपासणी करून जामनेर पोलीस ठाण्यात त्यास जमा करण्यात आले। या पथकात पोलीस कॉन्स्टेबल अशोक महाजन, महेश महाजन, ईश्वर पाटील, भरत पाटील, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित चव्हाण आदींचा समावेश असून या कारवाईमुळे शहरात खळबळ माजली आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।